नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये हवामान अंदाज बघणार आहोत. तर मित्रांनो, चला हवामान अंदाज बघूया. उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज, उष्णतेची लाट ओसरण्याची शक्यता. अॅग्रेवन, उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज, उष्णतेची लाट ओसरण्याची शक्यता. राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता पुणे विभागाने वर्तवली आहे. राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे. तर तापमानात घट होऊन राज्यात आलेली उष्ण लाट कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळपर्यंत 24 तासांमध्ये चंद्रपूलमध्ये उच्चांकी गाठले 80 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बंगालच्या उपसागरात आलेल्या अंफान वादळामुळे उत्तरेकडील उष्ण व कोरडे वारे महाराष्ट्राकडे आल्याने आठवडाभर विविध भागात उष्ण लाट आली होती. सूर्य अक्षरशः भाग ओकत असल्याने वाळे आणि मध्य भारतातील राज्यामध्ये उन्हाळा चटका चांगला वाढला आहे. राजस्थानातील चुरे येथील देशातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी 50 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून आले. विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती येथे उष्ण लाट आहे. उरीत भागात माठ लाट ओसरली आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात वादळी पावसाला सुरुवात होणार असून सोमवारपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रविवारी कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही ठिकाणी गुरुवारचे सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान दिनांक 29 तारखेचे बघा. तापमान सेल्सिअस पुणे 37.6, धुळे 42.4, जळगाव 43.0, कोल्हापूर 35.1, महाबळेश्वर 30.1, मालेगाव 43.6, नाशिक 37.3, निपाळ 37.5, सातारा 36.7, सांगली 37.0, सोलापूर 41.4, डहाणू 35.3, सांताक्रूज 34.4, रत्नागिरी 34.6, औरंगाबाद 41.7, परभणी 44.0, नांदेड 43.5, अकोला 44.6, अमरावती 45.0, बुलढाणा 41.2, ब्रह्मपुरी 43.7, चंद्रपूर 46.4, गोंदिया 44.8, नागपूर 46.0, वर्धा